जालें की फाटले एक दोन आठवड्या पयली श्री परशुराम गोमंतक सेना ही आमची संस्था जी आसा ताजे तर्फे आमी एक पत्रकार परिषद घेवन परवरी जे बडे विलास मेहताराचो खून जो जालो ताजो तपास जो आसा तो जलद गतीन करचो आणि ताजे बरोबरच आमकां अशें दिसलें की ह्या विलास मेहताराच्या खुनाच्या पॉलिटिसायझेशन चल्ला काय किदें अशा प्रकारची एक आशंका आणि ती आमची खरी ठरली. एक कॅन्डल लाईट तांच्यांनी रॅली जी काढली चर्चीच्या बाहेर आणि रॅली काढपाक आमकां चर्चूच कित्याक मेळटा हाजो एक मोठे प्रश्नचिन्ह जे आसा ते आमच्या फुड्यान आसा. आणि हे पॉलिटिसायझेशन करता असताना थंय काँग्रेसायज बीजेपी वाले आणि काँग्रेसवाले जे कोण जे शिल्लक चार बोडकां जी आसात ती थंय येऊन बोबो मारताले आणि दोन तीन एनजीओ म्हणून एक हे जे आसा म्हणजे तातूंत भितर एक मेल्शियर पिंटो अशा प्रकारचो मनीस जो आसा ताजी एक एक कन्स्ट्रक्शन सायट पैठणा हांगा आसा आणि त्या कन्स्ट्रक्शन सायटीचेर अराउंड 1 year बॅक एका बायलेचो बलात्कार करून खून जाल्लो आणि त्या खुनाचो तपास ज्या तीव्र गतीन विलास मेहताराचे तपास गतीचे काम सरकारान चलयला त्याच पद्धतीन ह्या पैठण हे जी आसा मेल्शियर द पिंटो हाज्या कन्स्ट्रक्शन सायटीचेर ज्या बायलेचो 1 वर्सा पयली जो निघृण खून जाल्लो ताजो जलद गतीन तपास करपा खातीर म्हणून आज परशुराम गोमंतक सेना आमी मेंबर जे आसा ते आज हांगाचे SP जे आसात उत्कृष्ट प्रसन्न तांकां एक निवेदन दिवपाक आयिल्ले. ताज्या बरोबर एक शाली असनोडकर म्हणून एक जवळपास एक 12 वर्सा पयली परवरी ह्या बायलेचो निघृण खून जाल्लो आणि अजापाची गजाल म्हणजे त्या रॅलीक थोडे विलास मेहताराच्या रॅलीक गोवा काँग्रेसायज बीजेपीचे हांगाच्या लोकल पदाधिकारी जे असनोडकर बी जे आसात अशे सगळे आशिल्ले आणि ती शाली असनोडकर जी आसा ती उल्हास असनोडकर त्यांनाचो आमदार परवरीचो आणि उपसभापती त्यांना आशिल्लो आणि तांची लागीची निकटवर्ती येती आणि तिजोय निघृण खून जो आसा तो जाल्लो त्या वेळार आणि ते हे जे आसा ते खुनाचे प्रकरण जे आसा ते दामपाचे प्रयत्न ह्या सरकारान चलयले आणि त्यांनाय जे सरकार जे आशिल्ले तांचो मर्डर जो जाल्लो शाली असनोडकराचो त्यांनाय बीजेपीचे सरकार आशिल्ले त्यामुळे अशा प्रकारची सगळी बायस्ड अप्रोच जो आसा आणि पुलीस यंत्रणेक सरकार दबाव वाढवून आपल्याक जाय त्यो केसीस आणि पॉलिटिसायझेशन ऑफ द पुलीस डिपार्टमेंट म्हणजे तांचो मोरल डाऊन करप अशा प्रकारच्यो गजाली चालल्या अशा आमकां शंका आसा आणि हे ह्या घटनेचो आम्ही तीव्र निषेध करता. प्लॅन टिकलो हळदणचो आमदार जो आसा ताज्या भावाचो रातच्या 2 कोणे तरी म्हणजे अननॅचरल डेथ म्हणून ती रजिस्टर केल्या पण आमकां अननॅचरल डेथ कशी दिसना ती आणि तातूनही किती तरी कॉन्स्पिरसी करून तांकां तांचो काटो काढला काय किती अशा प्रकारची स्ट्रॉंग आशंका आमकां आसा. त्यामुळे हाजे उत्तर जे आसा हे निवेदन जे आसा आम्ही SP हांकां दिला आणि हाजेर समजा एक्शन जावना जाल्यार हे तिनूय खून तपास जे आसा पैठणचो मर्डर बायलेचो शाली असनोडकराचो 12-13 वर्सां पयली जाल्लो मर्डर आणि हो ग्लेन टिकलेचो भाव जो आसा तो इस्तेवाव सोजा द टिकलो ताजोय मर्डर अशें आमकां दिसता ताजो योग्य रितीन तपास जो आसा तो पुलिसेन करचो पडटलो आणि आमकां सगळ्यांक खबर आसा की कायदा सुवेवस्थेचे 3-13 सध्या वाजल्या आणि कोणाचो भय कोणाक आता उरूंक ना. गोवा क्रिमिनलायझेशन म्हणजे स्टेटीचे क्रिमिनलायझेशन सुरू झालं काय किती हाजो ओनस जो आसा तो सरळ होम मिनिस्टर आणि मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत होम मिनिस्टर आशिल्ल्यान हाजेर येता. आणि दुसरं जे आमकां डिमॉरलायझिंग मोरल पुलीस डिपार्टमेंटाचो जो आसा जे आमचे गोंयचे पुलीस इन्स्पेक्टर जे आसा ते अत्यंत एफिशियंट पुलीस इन्स्पेक्टर पण IPS हे अधिकारी हाडून ज्यांका ग्राउंड रियलिटीज कांयच खबर आसना गोंयची अशा हांच्या अंडर काम करचे पडटा हे मोठे दुर्दैव आसा. हातून आमचे गोंयचे पुलीस इन्स्पेक्टरांचो मोरल एकदम डाऊन जाल्लो आसा हाजे बद्दलूय आणि हे IPS अधिकाऱ्यांक मागीर या राजकीय पक्षाचे सत्ताधारी पक्षाचे बीजेपीचे लोक जे आसा ते केन्नाय पॉलिटिसायज करूंक शकता असो आमचो हे आसा कयास आसा आणि ते जाता आसतले 100% अशा प्रकारचे आमकां आमचे जे हे जे आसा ते मत आसा. दुसरी एक केस जी आसा कळंगुटेची FAHMAD म्हणून 4 कोटीचे ड्रग्ज नार्कोटिक्स डिपार्टमेंटान धरिल्ले विला लोबो म्हणून जे रेस्टॉरंट जे आसा त्या रेस्टॉरंटांनी धाड मारून या 4 कोटीचे हे जे आसा ते धरिल्ले ड्रग्ज धरिल्ले पण त्याय प्रकरणाचो अत्यंत गूढरित्या म्हणजे कित्याक तांच्यांनी हे करून दवरला लिपोवन दवरला काय पॉलिटिकल प्रेशर आसा कारण ते हॉटेलाचे ओनर्स जे आसा ते कोण तरी पंच मेंबर आसा अशा प्रकारचे सगळे कळंगुटेचो MLA जो आसा मायकल लोबो ताजोय हातून सहभाग आसा काय किती सो त्यामुळे असले 4 आणि ओव्हरऑल स्टेटीचे हे जे आसा इट हॅज कम्प्लिटली कोलॅप्स. त्यामुळे या अहमदाचे NCB क्वारंटाईनात वचप कोरोनाचे निमित्त देऊन
आनीक कितें हें निमित दिवन अशा प्रकारचे दांपाचे प्रयत्न जे आसा. पॉलिटिसायझेशन ऑफ एव्हरी इन्क्वायरी, पॉलिटिसायझेशन ऑफ द पुलीस डिपार्टमेंट इज गोईंग ऑन. आणि गोव्यान पहिली स्थिती पहिल्या फावट आम्ही जी पळयता की सोशल डिस्कोर्स आणि सोसायटी जी आसा ती ऑर्गनायज्ड आसा आणि गव्हर्नमेंट इज डिसऑर्गनायज आणि अनऑर्गनायज्ड. ऍक्च्युली गव्हर्नमेंट डबल ऑर्गनायज्ड असूक जाय आशिल्ले सोसायटी परस. सो त्यामुळे अशी दारूण अवस्था या सरकारान, बेजबाबदार सरकारान करून उडयल्या. आणि हे सगळे क्रिमिनल जे आसा, प्रत्येक क्राईम जो आसा हॅज टू बी ट्रीटेड फ्रॉम अन हे गुन्हो व गुन्हो असता, क्रिमिनल व क्रिमिनल असता, अशी एक सक्त ताकीद आम्ही तुमच्या माध्यमातल्यान या तिनूय खुनांचे तपास जे आसा ते बेगिनातल्या बेगीन करचे असे एक निवेदन आम्ही एसपींक दिला. आणि ताजो समजा तपास बेगिनला बेगीन जायना जाल्यार ताजी फुडली कृती जी आसा ताजो लॉजिकल निष्कर्ष हे पर्यंत परशुराम गोमंतक सेना एक्टिव असतली आणि या तपासाचेर दोळो दवरून असतली. धन्यवाद. साडी शॉपिंग करपाक आता बेळगाव वचपाची गरज ना. पणजीतल्या बॉम्बे बाजारांत तुमका दर्जेदार प्रकारच्या साड्यो खरेदी करपाक मेळटा. नवीन व्हंकलेक नववारी असो किंवा उत्तर भारतीय लेहंगा, सिल्क साडी किंवा कॉटन साडी, तुमची पसंत आणि आमचे कलेक्शन. साडी स्वतः खातीर खरेदी करा किंवा गिफ्ट करा. बॉम्बे बाजार, 18 जून रोड, पणजी.